महाराष्ट्र के शिंदे फडणवीस सरकार में विवाद की खबरें सामने आ रही है। इन्हीं खबरों का खंडन करते हुए भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा है कि दोनों पक्षों में कोई भी विवाद नहीं है। माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भाजपाची युती झाली आहे। नागपूर मध्ये साधारणतः शिक्षक परिषदेत निवडणूक लढता है आणि नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला समर्थन मागितलं आहे। आज निर्णय होईल असं वाटतं, कारण ही सीट जी आहे शिक्षक परिषदेची आहे, भारतीय जनता पक्ष कधीच लढत नाही, त्यामुळे मला वाटतं की शिक्षक परिषद जरी जे उमेदवार दिले आहेत त्याला समर्थन देण्याबद्दलचं एवढाच निर्णय बाकी आहे। नाही, नाशिकची उमेदवारी अजून जाहीर झाली नाही आहे, नाशिकची उमेदवारी अजूनपर्यंत निर्णय झाला नाही आहे। राहिला अमरावती, ती सिटिंग भाजपची आहे, शिक्षक परिषदेची नागपूर आहे, कोकणमध्ये शिंदे आणि फडणवीसजींनी बसूनच त्या ठिकाणी उमेदवार दिला आहे, आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा फडणवीसजी आणि शिंदे यांनी बसून भाजप सेना युती करूनच त्या ठिकाणी उमेदवार दिला आहे, आणि आमच्या केंद्रीय पक्ष नेतृत्वाने मान्यता दिली आहे। त्यामुळं एकनाथजी आणि देवेंद्रजी या दोघांनी समन्वयाने सर्व उमेदवार दिले आहे आणि भाजप सेना युती झाली आहे, आणि त्यामुळं याच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे, कोणी याच्यामध्ये वाद करता प्रश्न येत नाही।